भाजप सत्तेत आल्यापासून सीबीआय खाते एखाद्या मोकाट सुटलेल्या हिंस्त्र श्वापदाप्रमाणे वागत आहे अशी टीका करत विनय कटियार यांनी स्वपक्षाला घरचा आहेर दिला आहे. काही दिवसांपूर्वी बाबरी मस्जिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यावर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवत त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर विनय कटियार यांनी सीबीआयला लक्ष केले आहे. बाबरी मस्जिद पाडण्यासाठी कोणताही कट करण्यात आला नव्हता. या प्रकरणात कोण कट रचत असेल तर ते सीबीआय खाते आहे. सीबीआय खाते सध्या एखाद्या मोकाट सुटलेल्या हिंस्त्र श्वापदाप्रमाणे वागत आहे अशी टीका कटियार यांनी केली. अधिक माहितीसाठी पाहत रहा लोकसत्ता.com.